हॅलो, नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग. पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ब्लॉगमध्ये. एनिवे, थंबनेलवरनं आपल्या लक्षात आलं असेल की आपण निघालोय कुठे. आपण निघालोय जम्मूसाठी आणि काही कामानिमित्त चाललोय. पण तरी देखील या कामानिमित्त इकडे जात असताना मध्ये जो काही अनुभव येईल, ट्रेनचा प्रवास असणार आहे आणि जम्मूला गेल्यानंतर जे काही सिनारिओ असतील ते दाखवण्याचा निश्चितच प्रयत्न केले. प्रवास खरा तर सुरू झाला आहे ठाण्यावरून. ठाण्यावरून आम्ही निघालो आहे बाय रोड वसईला, कारण आमची ट्रेन खरं तर बांद्रा टर्मिनसवरनं सुटणार होती, पण वेस्टर्न लाईनचा काहीतरी इश्यू झाला आहे, त्यामुळे त्याचं जे बोर्डिंग आहे ते आता वसईला आहे. ठाण्यापासून वसई बाय रोड चालू आहे आणि वसईवरनं मग आमचा ट्रेनचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होईल. आपली गाडी आलेली आहे स्वराज एक्सप्रेस आणि इथं शेवटचं स्टेशन कटरा आहे. म्हणजे वैष्णवदेवीला जाण्यासाठी जे स्टेशन आहे तिथे शेवटचं स्टेशन आहे. पण आमचा प्रवास दोन स्टेशन अलीकडे, अर्थात जम्मू तावी हे स्टेशन आहे, तिथे आम्ही उतरणार. वसईला ही गाडी 11 वाजता आली आणि 11:50 इथून निघणार आहे ती. उद्या एक साधारण 3-4 वाजेपर्यंत आम्ही दुपारी इथे पोहोचणार आहोत आणि त्यानंतर तो पुढचा प्रवास. आत्ताच आम्ही जी काही माहिती घेतली त्यानुसार तिथलं टेम्परेचर जे आहे ते साधारण 5-6 डिग्री आहे, त्यामुळे बऱ्यापैकी थंडी असणार आहे. प्रवास सुरू झालेला आहे आणि शांततेत प्रवास आहे. इकडे एसीचं बुकिंग आहे. प्रवास साधारण 27 तासांचा आहे जम्मू तावीपर्यंत. आणि आमची माझ्याबरोबरची जी काही मंडळी आहेत, आम्ही सगळे जे कामानिमित्त चाललो आहे ते आम्ही सगळे एकाच कंपार्टमेंटमध्ये योगायोगाने आहोत, त्यामुळे हा प्रवास सगळे एकत्रितरित्या करणार आहोत. आणि बघूया आता या प्रवासामधल्या ज्या काही गमती जमती आहेत निश्चितच तुम्हाला दाखवेन. तर मंडळी, आपल्या प्रवासात आपल्या सोबत आहेत हे आमचे सहकारी राजेश प्रभू साळगावकर सर, पंकज कुंभार सर, राहुल चौरसिया आणि वरती विपुल मच झोपलेला आहे आणि वनमोर मेंबर लगडे गेला शफी गेला आहे, तो त्याची ओळख नंतर करून देतो. एनिवे, जस्ट जेवण झालंय आणि अंकलेश्वर जंक्शन गेलंय. प्रवास असा सुरू राहणार आहे. ट्रेनमध्ये फार जास्त काही ॲक्टिव्हिटीज नाही, त्यामुळे दाखवता येत नाही. पण जसजसे स्टेशन येतील, जसजसं आम्ही राज्य एक राज्यात उलटून दुसऱ्या राज्यात जाऊ, तसतसं वेगवेगळं स्टेशनही दाखवण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्र, त्यानंतर गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मग जम्मू काश्मीर. बरोबर ना? हां, असं एवढ्या राज्यांचा प्रवास आहे. शेवटचं राज्य आहे अर्थात, त्यामुळे फार रंगतदार होणार आहे हा सगळा प्रवास. मंडळी, प्रवास बऱ्यापैकी सुरू आहे आणि रात्रीचा आता जेवणाची व्यवस्थेसाठी आम्ही रतलाम या स्टेशनला जेवण ऑर्डर केलं होतं आणि रतलाम स्टेशन आता थोड्याच वेळात येईल, त्यामुळे तिथे आता जेवण कलेक्ट करून रात्रीचं जेवण इथे होईल आणि आम्ही झोपणार. आणि सकाळ माझ्या माहिती सकाळ कुठे उजाडेल आपली? सकाळ आपली मथुरेला उजाडेल 5:30 वाजता. मथुरा नाही, सॉरी, सकाळ आपली उजाडेल नवी दिल्लीमध्ये 5:30 वाजता. सकाळी नवी दिल्ली येथे भेटू. तर सुरू आता रतलामला उतरणार आहोत आणि बघू अजून काय आपल्याला अनुभवता येते. एनिवे, आपण आता रतलामला उतरलोय
आणि रतलामचे पोहे फार फेमस आहेत असे राजेश प्रभू आम्हाला म्हणत होते, त्यामुळे त्याचा मनमुराद खऱ्या अर्थाने आस्वाद घेतला आहे. 7:40 साधारण 7:45 झालेली आहे आणि आता पुढचा प्रवास अजून एक हॉटेलचं आमचं जेवण येणं बाकी आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट असतो, लेट्स सी, अजून तरी आलेलं नाही. तर मंडळी रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण झोपणार आहोत. अर्थात हा जो ब्लॉग आहे ना तो जम्मूला उतरेपर्यंत एकूणात आपला रेल्वेचा प्रवास याचं सगळ्याचं वर्णन करणार आहे. हा एनिवे मगाशी आपल्या दोघांची ओळख राहिली. हे आहेत आपले शफीबाई, चंद्रपूरवरून आलेले आहेत या आपल्या विशेष कामासाठी, आणि दुसरा आहे विपुल. विपुल मगाशी झोपला होता, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तो एनिवे आता इथे आपण झोपणार आहेत आणि उद्या सकाळची उजळणार आहे ते अर्थात दिल्लीमध्ये, त्यामुळे उद्या उजळल्यानंतर पुढचा जो प्रवास आहे जम्मू पर्यंत तो आपण कंटिन्यू करणार आहोत. सकाळ झाली तशी, पण दिल्ली अगोदरच गेलं, झोपलेलो होतो त्यामुळे लक्षात नाही आलं. पण दिल्लीच्या पुढचं जे स्टेशन आहे पानिपत जंक्शन ते आता आले ॲक्च्युली. वातावरण खूप थंड आहे, छान आहे, त्यामुळे आता माझ्या मते दिल्लीमधलं हे दुसरं स्टेशन, त्यानंतर कदाचित आम्ही पंजाबमध्ये एंट्री केली. तर लेट्स सी. हरियाणा राज्यातील अंबाला हे स्टेशन आलेलं आहे आणि प्रवास एक एक राज्य असं क्रॉस करत करत निघाला. ॲक्च्युली स्टेशन काय फार जास्त काही मोठं नाही आहे, पण ते माझ्या मते याच्या पुढचं राज्य पंजाब असतं, त्यामुळे खूप एक एक स्टेशन आणि तसं समुद्र सपाटीपासून वरवर निघालो आहे आपण. वातावरणामध्ये तसा बदल जाणवतो आहे, हळूहळू गारवा वाढत चाललेला आहे आणि वरती जसं मी ऐकलं ते साधारण 5-6 degree टेम्परेचरपर्यंत आहे. लेट्स सी. अंबाला स्टेशन तसं बरंच मोठं आहे आणि इथली खाद्य संस्कृती वेगळी आहे. ते पराठे, पावभाजी आणि अशा पद्धतीचंच तिथे मिळते. महाराष्ट्र सोडल्यानंतर वडापाव जो आपल्याकडचा जो फेवरेट आहे तो इथे कुठे बघायला मिळत नाही अजिबात. सकाळ झाली आहे सगळ्यांची, पण आमचे एक मेंबर अजूनही झोपलेलेच आहेत. चहा आणि सोबत आणलेलं ब्रेड, याच्यासोबत आता चहा ब्रेड खातो आहे आम्ही. 1, 2, 3, 4 हे 5वे खाली झोपलेले, तर यांची जाग, यांना काय अजून जाग येत नाही. हा 6वे नाही, 6वा मी आहे, ते 5वे असं. एनिवे पंजाब आलाय आणि बघू शकता ही गव्हाची शेती दिसते आपल्याला. पंजाब म्हणजे गहू प्रसिद्ध आहे आणि अशी खूप लांब लचक अशी इथे शेतं असतात. आपल्या कोकण विभागात किंवा आपण महाराष्ट्रात आपण जिथे राहतो जनरली कोकण विभागात फार छोटी छोटी शेतं आपल्याला बघायला मिळतात, पण इथे फार मोठी शेती असतात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इथे शेती केली जाते. तर गव्हाचं विस्तीर्ण अशी शेतं आपल्याला इथे दिसतात. पंजाब राज्यामधल्या लुधियाना स्टेशनवर आता पोचलो आहे. कालपासून बरीच राज्य ओलांडत पुढे निघालो आहे. लुधियाना आलं आहे, लुधियाना जंक्शन आहे खरं सर, म्हणजे इथून दुसरी कुठली तरी ट्रॅक जाणार असेल, दुसरा मार्ग जिथे असतो तिथं ते जंक्शन असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे खूप इथे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. प्रत्येक स्टेशन आलं की आम्ही उतरतो आहे. वेगवेगळ्या स्टेशनचा अनुभव आणि काय काय बघायला मिळतं आहे हे बघतोय. दॅट्स इट.
जसजसं आपण उत्तरेला येतो ना, जसं मी मगाशी म्हणालो की खाद्य संस्कृती, छोले कुलचे किंवा छोले भटुरे अशा पद्धतीचं इथे प्रत्येक स्टेशनला आपल्याला बघायला मिळतं. आणि हा आमचा डब्बा आहे बी वन. वरती जर ब्रिज पाहिलं तर फारच जुन्या पद्धतीचं दिसत आहे, म्हणजे एस्केलेटर वगैरे अशा पद्धतीचं इकडं काही बघायला मिळत नाही. कालपासून कंटिन्युअसली एसी, त्यामुळे गारवा आतमध्ये खूप होता, परंतु आता सूर्योदय झाला आहे त्यामुळे उन्हामध्ये जरा फार छान वाटते. तेवढी थंडी नाही आहे सकाळची वाटत होती, पण आता अजून जसजसं वरती जाऊ तसतसं थंडी वाढेल एवढं निश्चित आहे. आणि त्या दृष्टीने त्या तयारीत आम्ही निघालो, त्यामुळे 2:55 आम्ही जम्मू तावी या स्टेशनची वेळ आहे त्या वेळेमध्ये आम्ही तिथे पोहोचू. आणि तिथून पुढे साधारण एक 8 तासांचा आमचा रोडचा प्रवास आहे, त्यामुळे बरंच काय 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 अनुभवता येणार आहे आपल्याला. म्हणजे दुपारचं जेवण आपलं आलेलं आहे, डॉमिनोजचा पिझ्झा. कारण यालाच युनिफॉर्मिटी काहीतरी असते, देशभरात कुठेही खाल्लं तरी टेस्ट सेम असते. इकडचं खाणं काय आमचं फार जास्त जात नाही. म्हणजे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये जवळजवळ आपण प्रवेश केलेला आहे. जम्मूचं स्टेशन आहे कठुआ आणि त्याच्या नंतरचं जे स्टेशन आहे ते जम्मू तावी. वातावरण बदललं आहे आणि सर्वच आता जंगल जंगलच दिसते आपल्याला. जम्मू तावीच्या अलीकडचं जे स्टेशन आहे कठुआ, तिथे आता ट्रेन आलेली आहे. आणि आपलं जे शेवटचं स्टेशन आहे ते जम्मू तावी, त्याच्याही पुढे कटरापर्यंत ही ट्रेन जाते. अर्थात वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जे भाविक जातात ते कटरा येथे उतरतात. आपण जर प्लॅटफॉर्म बघितला ना तर पूर्ण ओसाड आहे, आणि पुढच्या दिशेला जर पाहिलं तर सर्वत्र जंगलच जंगल दिसते. त्यामुळे समृद्ध निसर्गामध्ये प्रवेश करतोय आपण. थंडी अशी काही जाणवत नाही आहे, पण काही लोक इथं म्हणाले की जसं मी आता वर्धा जम्मूच्या दिशेने तिकडे थंडी आहे, पण आम्हाला त्याच्याही वर जायचं, त्याच्यामुळे थंडी असणार एवढं 100%. आता तरी ऊन पडले त्याच्यामुळे बरं वाटते त्याला. मंडळी, फायनली आपला हा जो रेल्वेचा प्रवास आहे तो संपलेला आहे. मी एक्झॅक्ट जम्मू तवी जे स्टेशन आहे त्याच्या एक्झॅक्ट बाहेर आहे आणि आमची गाडीची वाट बघतोय. इथून बाय रोड आम्हाला बरंच अंतर जायचं आहे, त्यामुळे कालपासून जो सुरू झालेला प्रवास होता तो फायनली आता संपलेला आहे. आणि मला असं वाटतं की या ब्लॉगमध्ये जेवढं काही दाखवता आलं तेवढं निश्चित दाखवलं आहे, आणि याच्या पुढचा जो प्रवास आहे तो पुढच्या ब्लॉगमध्ये निश्चितच दाखवेल. तुर्तास थांबतो, धन्यवाद.